अध्यक्ष महाशय, पुढच्या गुरुजीन वर्ग आणि माझ्या जमलेल्या बंधू भगिनींनो, आज मी तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल दोन शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतचित्तेने ऐकून घ्यावे अशी माझी विनंती. जे कारंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देवते तेची जाणावा. खरंच संत तुकारामांनी लिहिलेल्या या अभंगाप्रमाणेच आपल्या देशातील हजारो वर्षे दलित, पीडित, हरिजन, उपेक्षितांचे अंतरंग जेव्हा आंबेडकरांनी ओळखले, तेव्हा सनातनी रूढी परंपरा यांच्या विरुद्ध त्यांचा आवाज, त्यांची लेखणी बुलंद होत गेली. अशा या आंबेडकरांचा जन्म 1891 रोजी रामजी भरावाबाई यांच्या पोटी 14 एप्रिलला झाला. दगडाचे देव पूजण्यापेक्षा अवतीभवती दुःख दारिद्र्याच्या वेदनांनी पछाडलेली अंधश्रद्धेच्या चक्कीत पिसणारी भोळी भाबडी माणसं जेव्हा आंबेडकरांनी पाहिली, तेव्हा त्यांचं मन रूढी परंपरा यांच्या विरुद्ध पेटून उठले. त्यांच्या बोथट जाणीवांना धार द्यावी, त्यांना अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी, जातीप्रथा विरुद्ध लढण्यासाठी पंचशीलाची तलवार द्यावी, इतरांच्या गुलामगिरीतून त्यांना मुक्त करावे, माणूस म्हणून जगण्याचा त्यांना हक्क मिळावा आणि त्यांच्या सावलीची विटा स्वतःला उच्च समजणाऱ्यांना व्हावा. लहान मोठे, उच्च नीच, गरीब श्रीमंत, ब्राह्मण शूद्र यांच्यात मतभेद सर्वांना जन्म देणाऱ्या देवानेच निर्माण केलेत का? ही कुठली मानवता? गावाच्या वेशीबाहेर किती योजना काढाव्यात? जंगल, नद्या, नाले इथे भेदभाव नसतात. इथे माणूसच माणसाला वैरी झालाय. क्षुल्लक स्वार्थासाठी स्वतःच स्वत्व झुगारून गुलाम झालाय. आपल्या देशातील भुसडलेल्या संस्कृतीने आपल्या नशिबी अन्याय, अत्याचार आंदण दिलेले, म्हणून त्यांनी समाजसेवेला वाहून घेतले. आंबेडकरांनी जनजागृती केली. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद.